पुण्यात खास काय असं जर कुणी विचारलं तर बरीच मोठी यादी तयार होऊ शकते. इथलं खाद्य, इथली संस्कृती सगळंच निराळं आणि खास सुद्धा. पण याच यादीत आता आणखी एका गोष्टीची भर पडली, ती म्हणजे पुणे आर्ट फेस्टिवलची. 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत पंडित फार्म्स कर्वेनगर पुणे इथं रंगणाऱ्या या फेस्टिवलचा आज उद्घाटनाचा दिवस होता. नमस्कार, एमकेएन मराठी मध्ये स्वप्न स्वागत. पुणेकरांना ज्याची प्रचंड उत्सुकता होती असा क्षण म्हणजे पुणे आर्ट फेस्टिवलला आजपासून सुरुवात झाली आहे. येत्या 4 दिवसात हा फेस्टिवल चालणार आहे. पुणेकरांसाठीच अर्थात पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांसाठी ही एक कलाकारांसाठी ही एक पर्वणी आहे. चला तर मग बघूयात नक्की काय काय या फेस्टिवलमध्ये. उद्घाटन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, पुणे GST जॉईंट कमिशनर हेमंत कुमार तांतीय, प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ, संचेती हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संचेती, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते. सतार वादनानं या कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली. उद्घाटन समारंभातील खास क्षण म्हणजे नितीन देसाई यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत. एकूणच आजपर्यंतचा त्यांचा प्रवास तसेच आगामी काळातील त्यांचे प्रोजेक्ट या सगळ्यावर दिलखुलास गप्पांची ही मुलाखत ठरली. तसेच त्यांनी फेस्टिवल मधल्या विविध कलाकारांच्या कलाकृती प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यात आणि त्यांच्या कलेला मनमुराद दाद सुद्धा दिली आहे. इथे प्रसार माध्यमांची मंडळी पण उपस्थित आहेत आणि अगदी येत्या 4-5 महिन्यामध्ये 31 डिसेंबर आपण फार जोरदार साजरा करत असतो, पण 1 मे हा महाराष्ट्र दिन मराठीचा जागर साजरा करण्याकरता तुम्ही फार भव्य स्वरूपात करणार आहात, तो काय आहे तो सांगा. मागच्या वर्षी आम्ही 31 डिसेंबर फार मोठ्या प्रमाणात केलं, चांगला प्रतिसाद मिळाला. ह्यावर्षी पण तिथे 15 ते 20 हजार लोक येत आहेत आणि ते करत असताना एक महाराष्ट्रीयन कुठेतरी आत्मीयता जागून आली आणि त्याच्यात असं आम्ही 31 तारखेला तुम्ही तुमच्यातले काही लोक 31 तिथे आलात तर तुमच्या समोर आपण एक मोठं अनाउन्समेंट करतोय की 1 मेला 1 लाख लोकांना घेऊन आपल्या 36 वेगवेगळे जिल्हे आहेत त्यातल्या सगळ्या कलाकारांना मराठी पाऊल पडते पुढे म्हणून मी जो कार्यक्रम केलेला त्याच धर्तीचं एक मोठा कार्यक्रम आपण तिथे करतोय. त्याच्यामध्ये सुधीरजींची मुलाखत आपण घेण्याचं ठरवलेलं आहे. सुधीरजी आमची घेत असतात तर आता त्यावेळी त्यांची मुलाखत हा एक माझ्या दृष्टीने हायलाइट असेल. या 4 दिवसांच्या फेस्टिवल मध्ये देश विदेशातल्या अनेक कलाकारांनी आपला सहभाग नोंदवलाय आणि आपल्या अद्भुत अशा कला सादर केल्या. बघूयात अशाच काही अप्रतिम कला आणि गप्पा मारूया त्या कलाकारांशी. आपल्यासोबत आहेत एक मराठमोळ नेतृत्व दिग्दर्शक आहेत, निर्माता आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. सर, आपण पुणे आर्ट फेस्टिवलमध्ये आहोत आणि पुण्यातले आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार इथे आहेत. सर सुद्धा एक कलाकार आहेत, आपण त्यांना विचारूयात की त्यांना काय वाटतं. पुणे हे कलेचं माहेरघर आहे. आज गणेशनी ज्या पद्धतीने आर्ट एक्झिबिशन इथे तयार केलं आहे तर मला फार आनंद झाला, कारण अगदी छोट्यातल्या छोट्या कलाकारांपासून मोठ्यातले मोठा कलाकार इथे आलेले आहेत आणि छोट्या कलाकारांना पण एक मोठं दालन द्यायचा इथे प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची कॉन्फिडन्स वाढतो. कारण मी पण जेव्हा लहानपणापासून हे चालू केलं तर अशाच पद्धतीने केलं, त्यामुळे मला माझं बालपण इथे आठवलं आणि नक्कीच माझा प्रयत्न असेल की कलाकारांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याच्या दृष्टीने तो प्लॅटफॉर्म मिळाला त्यांना आणि चांगल्या पद्धतीने असं
कलाकार उभरले पाहिजेत. आम्ही आता ठरवलं आहे की एक मेला एक मोठा असाच आर्ट एक्झिबिशनचा कार्यक्रम मोठा करायचा आणि तिथे असाच कलाकारांना स्थान द्यायचा. एनडीमध्ये मी यांना चांगल्या पद्धतीने जागा निर्माण करून देतील की कलाकाराला कुठेतरी आपलं घर आहे असं वाटलं पाहिजे आणि त्यांनी एनडीमध्ये कधीही यावं. आपण त्यांना नेहमीच प्रोत्साहन पण देऊ आणि प्रयत्न करून आयुष्यात काहीतरी कमर्शियल गोष्टीमध्ये पण पुढे कसं जाता येईल हा सांगायचा प्रयत्न करेन. कलाकार हा नेहमी एक भावनिक आणि असा असतो पण त्याला एक चांगलं प्लॅटफॉर्मची गरज आहे जे गणेशजींनी पण आत्ता करायचा प्रयत्न केला आहे आणि तोच आपण नक्की एक मेला तिकडे करूया. सर पुण्यात हे साकारतायत तर तुम्ही पुणेकरांना काय आव्हान कराल? पुणेकरांना आव्हान काय करायचं? पुणेकरांना असं चांगलं मिळाल्यावरती ते मेजवानी बघितल्यावरती ते येणारच. कारण पुणेकरांची ती खासियत आहे की त्यांनी नेहमीच कलेला वाव दिलेला आहे, साथ दिलेली आहे आणि पुणेकर फारच कलाप्रेमी आहेत. त्यामुळे नक्कीच हे पुणेकरांसाठी वेगळं आगळं असं एक एक्झिबिशन आहे जे मला असं वाटतं की या 3-4 दिवसात हे लोकांनी येऊन पाहावं आणि एवढी प्रचंड गर्दी करावी की हे 3-4 दिवसानंतर पण 8 दिवस चालत. आपण आहोत पुणे आर्ट फेस्टिवलमध्ये. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आपली कला सादर करण्यासाठी आले आहेत. असेच एक कलाकार आपल्या सोबत आहेत जे दौंड मधून आले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ब्राह्मी शहा. काय काय आपला आर्ट फॉर्म? मी ॲक्रॅलिक ऑइल रेझिन ह्याच्यामध्ये करते. मी नूतन लोढा. गंगाधामच्या इथे मी क्लासेस घेते मुलांचे. चाइल्ड सायकोलॉजी आणि ड्रॉइंग असा माझा विषय आहे की त्यातून त्यांचं व्हेंटिलेशन दे, म्हणजे त्यांना रंगांबरोबर भरपूर खेळून द्यायचं आणि मग त्यांचं माइंड त्याच्यातून सगळं बाहेर येतं, व्हेंटिलेट होतं. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ. सर आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांना काय वाटतं या प्रदर्शनाबाबत? सर गंमत काय, पुण्यामध्ये सांस्कृतिक उपक्रम अनेक होत असतात पण गणेशजींनी फक्त चित्रकला छायाचित्रकला या अनुषंगाने केलेलं हे जवळजवळ 150 स्टॉलचं प्रदर्शन आहे. यातनं अनेक नव्या कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्याचं उद्घाटन करायला या कलेच्या प्रांतामध्ये शून्यातनं विश्व निर्माण करून जगभर गाजत असलेल्या नितीन चंद्रकांत देसाईंनी उद्घाटन केल्यामुळे या प्रदर्शनाला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे. तर त्यामुळे या सगळ्या कलावंतांना उत्साहित व्हायला ती एक गोष्ट कारणीभूत ठरलेली आहे. माझ्या शुभेच्छा सगळ्यांना. उद्घाटन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची दिलखुलास मुलाखत आणि असंख्य उत्कृष्ट अशा कलाकृती यामुळे पुणे आर्ट फेस्टिवलचा हा पहिला दिवस अतिशय रंगतदार ठरलाय. पण ही तर फक्त सुरुवात असून पुढील 3 दिवस अशाच रंगतदार कार्यक्रमांचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे.